केवळ राजकीय बातम्याच नाही तर ताज्या घडामोडी, सकारात्मक बातम्या आणि माहिती देणारं तुमचं हक्काचं व्यासपीठ संकल्प न्यूज मराठी, एकदा अवश्य भेट द्या. नमस्कार, मी ईशा, आपण पाहत आहे संकल्प न्यूज मराठी. बातमी आहे, वाई तालुक्याच्या पसरणी घाटातील वनवा रोखण्यासाठी शिवसह्याद्री अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराची. वाई तालुक्याच्या आसपासच्या अनेक डोंगरांमध्ये सध्या वनवा लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. यात रोखण्यासाठी आता शिवसह्याद्री अकॅडमीने पुढाकार घेतला आहे. यासाठी दिनांक 28 फेब्रुवारीपासून पसरणी घाटात वनवा रोखण्यासाठी जाळरेषा काढण्याचे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. पाहूयात या संदर्भातली विस्तृत माहिती. शिवसह्याद्री अकॅडमीने वाई तालुक्याच्या पसरणी घाटातील वनवा रोखण्यासाठी जाळरेषा काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वनवे रोखण्याच्या टप्प्यातील प्रमुख टप्पा म्हणजे जाळरेषा काढणे. यामुळे आपण वनवा लागण्यापासून निदान वनव्याचे भीषण स्वरूप समोर येण्याचं टाळू शकतो. वनवे लागल्यामुळे वनक्षेत्राचे, पर्यावरणाचे किती मोठ्या प्रमाणात नुकसान होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. नुकतेच वाई तालुक्याच्या आसपासच्या काही डोंगरांमध्ये वनवे लागल्याचे प्रकार घडले. या घटना वारंवार घडू नयेत म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून शिवसह्याद्री अकॅडमीने हा पुढाकार घेतला आहे. आपली वनसंपत्ती अबाधित राखणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. वनवे लावणाऱ्यांना तसे करण्यापासून आपण परावृत्त करणे गरजेचे आहे, तरच वनवा लागण्याच्या या घटना आपण रोखू शकतो. हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या विभागातील अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाहत राहा यूट्यूब सर्च लिस्टमध्ये सर्वात टॉपवर सर्च होणारे चॅनल.